नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यानिकेतन अकॅडमीमध्ये मी कैलास सर तुमचं स्वागत करतो. आपण भूगोल या विषयाची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे आणि या भूगोल विषयामध्ये आपल्याला नेमकं काय काय कव्हर करायचं आहे. महाराष्ट्राचा भूगोल कव्हर करायचा आहे, त्यानंतर भारताचा भूगोल कव्हर करायचा आहे, त्यानंतर जगाचा भूगोल कव्हर करायचा आहे आणि प्राकृतिक भूगोल आपण स्वतंत्ररित्या कव्हर करणार आहोत. त्यापैकी यामध्ये आपण या लेक्चर मध्ये महाराष्ट्राचा भूगोल याबद्दल चर्चा करत आहोत आणि या महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये नेमके कोणते घटक पाहिजे आहे हे मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चर मध्ये समजावून सांगितलं होतं. बघा, अजूनही ही जर तुम्हाला लेक्चर सिरीज जॉईन करायची असेल, ही लेक्चर सिरीज तुम्हाला राज्यसेवा, त्याचबरोबर ग्रुप बी च्या एक्झाम PSI STI ASO, त्यानंतर ग्रुप सी, वनसेवा, CDPO आणि जे काही इतर एक्झाम असतात, या सर्व एक्झामसाठी हा भूगोल सब्जेक्ट जो आहे तो खूप महत्वाचा आहे. महत्वाचा तर आहेच आहे, शिवाय जर एकदा अभ्यासला तर अगदी तो 100% मार्क मिळून देतो. त्याचा इनपुट आउटपुट रेशो खूप छान आहे, म्हणजे जर तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर तो कधीही तुम्हाला फसवणार नाही, रिझल्ट पर्यंत घेऊन जाण्यासाठी खूप चांगली मदत करेल. ही जर लेक्चर सिरीज तुम्हाला जॉईन करायची असेल तर खूप कमी फीज मध्ये, अगदी 999 रुपयामध्ये ही लेक्चर सिरीज मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. फक्त ही लेक्चर सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल, प्ले स्टोअरला जाऊन हे विद्यानिकेतन अकॅडमीचं ऍप जे आहे, विशेषतः स्पेलिंग व्यवस्थित टाका आणि लोगो पाहून ते डाउनलोड करा. या ऍपवरती गेल्यानंतर ही लेक्चर सिरीज सगळी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. फक्त एवढं आहे की तुम्ही कधी जॉईन करता हे याच्यासाठी बिलकुल महत्वाचं नाहीये, कारण सगळेच्या सगळे लेक्चर जे आहेत ते ऍपवरती अगदी तुम्ही पहिल्या दिवसापासून पाहू शकता, अशा पद्धतीने ते ऍपवरती अवेलेबल करून दिलेले आहेत. डेली अपडेटसाठी हा तुम्ही टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करा आणि जर अजूनही काही डाऊट असतील तर तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्याही नंबरवरती कॉल करू शकता. अगदी वेळेमध्ये हे लेक्चर सुद्धा कव्हर केले जातील, नाही म्हटलं तरी सगळा सब्जेक्ट कव्हर होईपर्यंत तुमचे 60 ते 70 लेक्चर होतील. प्रत्येक लेक्चर जे आहे ते जवळपास 1 तासाच्या आसपास असेल आणि लेक्चर संपल्यानंतर, म्हणजे तो घटक कव्हर झाल्यानंतर, पाठीमागचे जे क्वेश्चन आलेले आहेत आतापर्यंत 2012 पासून 2019 पर्यंत, त्या सर्व घटकांची टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेली आहे आणि काही सरावासाठी क्वेश्चन पण दिलेले आहेत. जेव्हा सगळी लेक्चर सिरीज कम्प्लीट होईल आणि ह्या तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह केलेल्या असतील, त्याचं स्पष्टीकरणासहित उत्तरं नेमकी कशा पद्धतीने असायला पाहिजे याचंही तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. तर तुम्ही अजूनही जॉईन केली नसेल तर जॉईन करू शकता आणि या सर्व गोष्टींचा लाभ मात्र तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवण्याची चांगली संधी देऊ शकता. तर या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा. बघा, आपल्या टॉपिककडे या, महाराष्ट्राचा समग्र भूगोल आपण कव्हर करतो आहे. हे सगळे सब्जेक्ट कव्हर करण्यासाठी आपल्याला त्याचे पार्ट किंवा भाग जे आहेत ते मदत करणार आहेत, पिलर मदत करणार आहेत. जसा पिलर 1 राजकीय आणि प्रशासकीय भूगोल, पिलर 2 मध्ये प्राकृतिक भूगोल, पिलर 3 मध्ये आर्थिक भूगोल, पिलर 4 मध्ये मानवी भूगोल आणि पिलर 5 मध्ये जे वरती घटक येणार नाहीयेत ते आपण या संकीर्ण भूगोल मध्ये कव्हर करणार आहे. यामध्ये राजकीय आणि प्रशासकीय भूगोल आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे आणि भाग 2 बद्दल, प्राकृतिक भूगोल बद्दल आपण चर्चा करत आहोत. या पार्ट 2 मध्ये नेमकं काय काय पाहायचं बघा, की महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, महाराष्ट्राची भूगर्भ रचना, त्यानंतर नदी प्रणाली, जलसिंचन, हवामान आणि मृदा एवढे घटक आपल्याला कव्हर करायचे. त्यापैकी आपण पाठीमागच्या काही लेक्चर मध्ये महाराष्ट्राची प्राकृतिक रचना पाहिलेली आहे, महाराष्ट्राची भूगर्भ रचना बघितलेली आहे, त्यानंतर नदी प्रणाली पाहिलेली आहे, जलसिंचन सुद्धा पाहिलेले आहे. अगदी नदी प्रणालीवरती मी एकूण 7 लेक्चर घेतलेले आहेत, त्यामध्ये 3.1 पासून सुरुवात होते आणि 3.7 पर्यंत तो घटक जो आहे तो संपतो आणि याच्यावरती 2 टेस्ट सुद्धा दिलेल्या आहेत. सर्वांचा उत्तम प्रतिसाद आहे, बऱ्याच लोकांना खूप चांगले मार्क मिळालेले आहेत. ज्यांना अजूनही त्याचं लॉजिक सापडत नाहीये त्यांनी मात्र या नंबरवरती कॉल करा, थोडस बोलण्याचा प्रयत्न करा. जरी हे सगळे लेक्चर ऑनलाईन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असू, तरी तुमचे जे डाऊट आहेत तुम्ही मात्र आमच्याशी कॉल करून त्या तुमच्या शंकेचं निरसन मात्र करू शकता. फक्त एवढं मात्र करा की हे जे डेली अपडेट आहेत हे घेत चला, या दृष्टिकोनातून हे सर्व तुम्हाला माहितीच आहे. इथपर्यंत आपला घटक कव्हर झालेला आहे. आज मात्र आपण या लेक्चर 4, म्हणजे हा जो पिलर 2 मधला लेक्चर 4 जो आहे, हवामान, या घटकाला आपण आज हात घालणार आहे आणि तो घटक समजावून घेणार आहे. हवामान हा घटक समजावून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला तो 4.1, 4.2, 4.3 आणि 4.4 अशा पद्धतीने 4 घटकांमध्ये तो डिवाइड करावा लागणार आहे. हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की नेमका कशा पद्धतीने आपल्याला समजावून घ्यायचं आहे. बघा, 4.1 मध्ये कोणताही घटक समजावून घेत असताना त्याची संकल्पना खूप महत्वाची असते, म्हणजे ज्या बेसिक गोष्टी आहेत
घटक समजावून घेण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याला आपण संकल्पना असं म्हणूया, तर तुमच्या पहिल्या लेक्चर मध्ये म्हणजे 4.1 मध्ये क्लिअर केल्या जातील. त्यानंतर दुसऱ्या लेक्चर मध्ये म्हणजे 4.2 मध्ये महाराष्ट्राचा हवामानाची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती, महाराष्ट्राच्या हवामानावरती प्रभाव पाडणारे घटक आणि महाराष्ट्रातील ऋतूंची माहिती करून त्यातला पहिला ऋतू जो आहे उन्हाळा ऋतू त्याबद्दल माहिती करून देईल. त्यानंतर 4.3 मध्ये या पावसाळा ऋतू बद्दल माहिती मिळेल, शिवाय जे पर्जन्याची वैशिष्ट्ये जी आहेत महाराष्ट्र संदर्भात ती सर्व तुम्हाला 4.2 सॉरी 4.3 मध्ये पाहायला मिळतील. आणि शेवटी 4.4 मध्ये हा जो हिवाळा ऋतू आहे त्या हिवाळा ऋतू बद्दलची माहिती सांगितली जाईल. आणि मग त्यामध्ये महाराष्ट्राचे हवामान विभाग किती आहेत, त्रिवार्ता यांनी हवामानाचे विभाग किती सांगितलेले आहेत, कारण हे एक अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत आणि पाठीमागच्या काही एक्झाम पासून या त्रिवार्ता यांनी हवामानाचे जे विभाग सांगितले त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. प्रश्नासाठी नेमकं लॉजिक कोणतं अपेक्षित आहे आणि तुम्ही प्रश्न कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करता याच्यामधला जो सुवर्ण मध्य आहे हा साधून हे घटक तुम्हाला कव्हर केले जातील, हे घटक तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. तर आज आपण पहिल्या लेक्चरला सुरुवात करत आहोत, त्याच्यामध्ये सर्व हवामानाबद्दलच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना मी तुम्हाला समजावून सांगणार आहेत. आणि नंतर ही जी सायकल आहे की जसं उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू एकामागून एक येत असतात याबद्दलचं डिस्कशन पुढच्या काही लेक्चरच्या मार्फत मी तुमच्याशी करणार आहे. बघा याच्यामध्ये या संकल्पनांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हवा आणि हवामान याच्यामधला फरक समजावून घ्या. बघा काय सांगतोय मी तुम्हाला, हवा आणि हवामान बऱ्याच वेळा आपण काय करतो की याची आपल्याला जाणीव नसते म्हणून हवा आणि हवामान हे दोन्ही शब्द जे आहेत ते एकाच अर्थाने वापरतो, पण हे मात्र चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे बघा, तुम्ही सध्या आतापर्यंत जे काही तुम्हाला माहिती आहे त्याचा विचार करा आणि मी जे काय सांगतो आहे त्याचा विचार करा, मग तुम्हाला कळेल की हे नेमकं कसं चुकीचं आहे. उदाहरणार्थ हवा म्हणजे नेमकं काय, की एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन, अल्पकालीन या शब्दाचा अर्थ असतो कमी कालावधीची, कमी कालावधीची स्थिती त्याला त्या ठिकाणची हवा असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ एखाद्या दिवशी अगदी ढगाळ वातावरण आलेलं आहे किंवा त्या ठिकाणी हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त आहे, तुम्ही काय म्हणणार तिथली हवा दमट आहे, किंवा अगदी अजिबात हवेमध्ये तुम्हाला किंवा वातावरणामध्ये ढग दिसत नाहीये आणि सूर्यप्रकाश सुद्धा अगदी निरभ्र प्रकाश पृथ्वीवरती पोहोचतोय, तर तुम्ही काय म्हणणार कोरडी हवा आहे. किंवा एखाद्या वेळी काय होतं की टेम्परेचर खूप खाली जातं, तुम्ही काय म्हणणार की थंड हवा आहे. म्हणजे याच्यासाठी फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जर वातावरणाची अल्पकालीन स्थिती, अल्पकालीन म्हणजे कमी कालावधीच्या स्थितीचा जर विचार केला तर त्याला हवा असं म्हणायचं आणि त्या ठिकाणची जी स्थिती आहे ती त्या ठिकाणी सांगितली जाते हे या हवा या घटकामार्फत आपल्यापर्यंत पोहोचवणं अपेक्षित आहे. पण हवामानाचा ज्यावेळी आपण विचार करू त्यावेळी मात्र या ठिकाणी काय केलं जातं की अल्पकालीनच्या ऐवजी त्या ठिकाणी जास्त कालावधीचा म्हणजे असं म्हटलं जातं की साधारणतः 30 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाचं तिथलं निरीक्षण केलं जातं आणि यावरून जो घटक सांगितला जातो किंवा यावरून तिथल्या स्थितीचं जे वर्णन केलं जातं त्याला आपण हवामान असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी बघा की उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो, सर्वसाधारणपणे त्याच कालखंडामध्ये हे ऋतू आपल्याला अनुभवायला मिळतात आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी अभ्यास करून त्याची निरीक्षणं जी आहेत ती नोंदवली जातात. ही जी सरासरी स्थिती जी असते किंवा ही जी निरीक्षणं नोंदवलेली असतात या ठिकाणी किंवा याच घटकाला हवामान असं म्हटलं जातं, ज्याला इंग्लिशमध्ये क्लायमेट असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा की मी या ठिकाणी एक मॅप दिलेला आहे, या मॅपच्या आधारे तुम्हाला काय दिसतंय की इथं सूर्याची किरणं जी आहेत ती तशी पाहिली तर काय असतात की जास्त तापमान देत असतात, म्हणून हा घटक जो आहे तो आपण उष्ण कटिबंधीय प्रदेश मानतो, साधारणतः 0 पासून उत्तरेकडे 23.5 पर्यंत आणि दक्षिणेकडे 23.5 पर्यंत, तिथून 65.5 पर्यंत आपण समशीतोष्ण प्रदेश मानतो अगदी उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे सुद्धा, आणि शेवटी 65.5 पासून 90 डिग्री म्हणजे दक्षिण ध्रुवांपर्यंत आणि वरती 65.5 पासून 90 डिग्री पर्यंत म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल या ठिकाणी उत्तर ध्रुवापर्यंत याला शीत कटिबंध म्हणतो. तर याचं निरीक्षण करून अशा पद्धतीने तिथलं हवामान जे आहे ते या ठिकाणी सांगितलेलं असेल, किंवा आपण यासाठी सुद्धा उष्ण सम दमट किंवा उष्ण विषम कोरडे अशा पद्धतीचे शब्द जे आहेत ते वापरत असतो. आता या शब्दांचे अर्थ तुम्हाला कळले पाहिजे, कदाचित उष्ण या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित असेल पण इतर जे आहेत की सम हवामान म्हणजेच काय किंवा विषम हवामान म्हणजेच काय यासारखे घटक जे आहेत यासारखे शब्दांचे संबोध आपल्याला माहिती नसतात आणि बरोबर याच वरती एक्झाम कडून क्वेश्चन विचारले जातात आणि मग मात्र आपले सगळे प्रॉब्लेम होऊन जातात. तर असं होऊ नये,
म्हणजे या ठिकाणी काही घटक जो आहे, काही डेटा जो आहे, तो रट्टा मारायचाच आहे, पाठांतर करायचंच आहे. पण जवळपास काही घटकांना तुम्ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी दिली, तर तुम्हाला हा घटक जो आहे तो खूप चांगला समजेल सुद्धा आणि जास्त दिवस लक्षात राहील सुद्धा. म्हणजे बघा की आता सपोज मी तुम्हाला प्रश्न विचारला की सम हवामान म्हणजेच काय, विषम हवामान म्हणजेच काय, आणि याच्यावरती जर पर्याय दिले तर नक्की तुम्ही याच्यामध्ये कन्फ्यूज झालेले असता. उदाहरणार्थ मी म्हटलं की सम तारखेला मोजलेलं हवामान म्हणजे सम हवामान, विषम तारखेला मोजलेलं हवामान म्हणजे विषम हवामान, आणि खाली पर्याय दिले फक्त पहिलं स्टेटमेंट बरोबर, दुसरा पर्याय दिला फक्त दोन बरोबर, तिसरा दिला एक आणि दोन बरोबर, आणि चौथा दिला एक आणि दोन चूक, तर यापैकी उत्तर लिहा. बघा इथं उत्तर तुमचं नोंद करा, मी तुम्हाला याची उत्तरं जी आहेत याची माहिती जी आहे ती पुढे सांगणार आहे. बघा तुमचं उत्तर बरोबर आलं का चूक आलं. तर अशा पद्धतीने एक अभ्यासाला खूप पाया जो आहे तो पाया तुम्ही व्यवस्थित बनवला पाहिजे आणि मग अभ्यासाला पुढची सुरुवात केली पाहिजे. तर या दृष्टिकोनातून हवा आणि हवामान एवढं तर मात्र कळलं असेल. हवा म्हणजेच काय की अल्पकालीन स्थिती, आणि हवामान म्हणजेच काय की दीर्घकालीन विचार करून तिथल्या स्थितीचं जे वर्णन केलेलं असतं त्याला आपण हवामान असं म्हणतो. असे अगदी वन स्टेटमेंट मध्ये तुम्ही हे घटक लक्षात ठेवू शकता. चला आपण सम हवामान म्हणजेच काय याबद्दलची माहिती घेऊया. बघा सम हवामान म्हणजेच काय, ज्या प्रदेशातील उन्हाळ्यातील तसेच हिवाळ्यातील किंवा दिवसाचं आणि रात्रीचं तापमान याच्यामध्ये जास्त चढ उतार नसते, हे त्याचं उत्तर आहे. सम हवामान म्हणजेच काय की सम तारखेला मोजलेलं नाहीये किंवा विषम तारखेला मोजलेलं नाहीये, तर सम तापमान म्हणजेच काय की उदाहरणार्थ हिवाळ्यातलं तापमान आणि उन्हाळ्यातलं तापमान जर मोजलं तर याच्यामध्ये खूप काही फरक जाणवत नाही, किंवा दिवसाचं तापमान मोजलं आणि रात्रीचं तापमान मोजलं याच्यामध्ये खूप काही फरक दिसत नाही, म्हणजे खूप वरती सुद्धा जात नाही आणि खाली सुद्धा जात नाही, ज्याला आपण ज्योग्राफीच्या भाषेमध्ये कमाल तापमान आणि किमान तापमान असं म्हणतो. बघा याला ज्योग्राफीच्या भाषेमध्ये, भूगोलाच्या भाषेमध्ये काय म्हटलं जातं, कमाल तापमान आणि किमान तापमान. म्हणजे उदाहरणार्थ मी म्हटलं की आपण पुणे यासाठी उदाहरण दाखल घेतलं, पुण्याचं तापमान मी बघितलं की सपोज आजच्या स्थितीला ते जास्तीत जास्त कितपर्यंत गेलं, 30 पर्यंत गेलं. अगदी दिवसाच्या रात्री 1 ते 3 च्या टायमिंगला मोजलं तर ते कितीपर्यंत पोहोचलं, 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलं. आणि अगदी पहाटे 5 च्या दरम्यान बघितलं तर ते खूप काही कमी झालेलं नव्हतं, ते साधारणतः 18 ते 19 च्या दरम्यान होतं. म्हणजे याच्यामध्ये गॅप जर बघितला तर तो खूप आपल्याला दिसत नाही याच्यामध्ये. म्हणजेच काय म्हणायचं आहे की खूप खाली पण गेलं नाही, खूप वरती पण गेलं नाही. अशा ठिकाणी जे तापमान असतं त्या किंवा अशा ठिकाणची जी स्थिती असते त्यालाच सम हवामान असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, सम हवामान. म्हणजेच काय म्हणायचंय की उन्हाळे जास्त कडक नसतात, म्हणजे जास्त टेम्परेचर नसतं, त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये खूप थंडी सुद्धा नसते, किंवा तिथले हिवाळे जे आहेत ते सौम्य असतात, किंवा दिवसाचं तापमान जास्त वाढत सुद्धा नाही. आणि अशी जी स्थिती असते किंवा अशा प्रकारचं जे हवामान असतं त्याला सम हवामान असं म्हटलं जातं. आता अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये कुठं पाहायला मिळते, तर महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडे असलेली कोकण किनारपट्टी जी आहे, कारण या ठिकाणी कोकण किनारपट्टीवरती काय होतं की हा समुद्र असल्यामुळं या समुद्राचा परिणाम जो आहे तो या किनारपट्टीवरती पाहायला मिळतो, विशेषतः या सह्याद्रीपर्यंत. आणि मग या किनारपट्टीच्या भागामध्ये टेम्परेचर जास्त वाढत सुद्धा नाही, म्हणजे कमाल टेम्परेचर जास्त नसतं आणि खाली सुद्धा जास्त येत नाही, म्हणजे किमान सुद्धा खूप खाली जात नाही, अशी स्थिती या किनारपट्टीवरती पाहायला मिळते. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की कोकण किनारपट्टीचं हवामान ही जे आहे ते कसं आहे, सम प्रकारचं हवामान आहे. म्हणजे कोकणातील उन्हाळे जास्तीत जास्त 34 डिग्री पर्यंत टेम्परेचर वाढलेलं दिसतात आणि हिवाळ्यात कमीत कमी 22 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर झालेलं दिसतं, म्हणजे कमी झालेलं दिसतं, अशी स्थिती जी आहे ती या कोकण किनारपट्टीवरती पाहायला मिळते. आणि म्हणून कोकणाचं हवामान जे आहे ते आपण कसं मानतो, सम मानतो. तुम्ही कधी हिवाळ्यामध्ये कोकणात जा किंवा उन्हाळ्यामध्ये कोकणामध्ये जा, कोकणामध्ये म्हणजे मुंबईला वगैरे तुम्ही जर भेट दिली, त्या समुद्रकिनारी या गोष्टींचा अनुभव घेतला, तर तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी थंडी सुद्धा जास्त नाही आहे आणि उन्हाळे सुद्धा जास्त कडक नाही आहेत, आणि अशाच हवामानाला आपण सम हवामान असं म्हणतो. हे सम हवामान तुम्हाला समजलं असेल तर विषम हवामान पटकन समजावून घेते. त्याच्या अगदी विरुद्ध, की ज्या प्रदेशामध्ये उन्हाळ्यात दिवसा तापमान प्रचंड असते, म्हणजे टेम्परेचर जे आहे ते खूप वरती जातं, अगदी 48 49 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं असतं, आणि हिवाळ्यात जर त्या ठिकाणचा अभ्यास केला तर रात्री तापमान खूप खाली, अगदी 7 डिग्री सेल्सिअस 8 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली आलेलं असतं. म्हणजे हे काय झालं, या ठिकाणचं कमाल तापमान झालं आणि हे काय झालं, किमान तापमान. म्हणजे याच्यामधला गॅप जो आहे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, आणि अशा पद्धतीनं जिथं गॅप वाढलेला असतो
अशा हवामानाला काय म्हटलं जातं? विषम हवामान असं म्हटलं जातं. म्हणजेच आणखी पुढच्या भाषेत सांगायचं झालं तो उन्हाळे जे आहेत ते खूप कडक असतात. इथं खडक झालेलं आहे, कडक असं लक्षात ठेवा. उन्हाळे खूप कडक असतात म्हणजे टेम्परेचर खूप असतं, आणि त्याचबरोबर हिवाळे सुद्धा अत्यंत गारा केले म्हणजे खूप कमी टेम्परेचर त्या ठिकाणी झालेलं असतं. आणि अशा प्रकारच्या हवामानास आपण काय म्हणत असतो? विषम हवामान असं म्हणत असतो. मग महाराष्ट्रामध्ये जसं आपण बघितलं की या किनारपट्टीवरती म्हणजे हा महाराष्ट्राचा भाग जो आहे या किनारपट्टीवरती आपल्याला हवामान जे आहे ते समस्वरूपाचं पाहायला मिळालं. पण सह्याद्रीच्या आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे पूर्वेकडे गेल्यानंतर इथं जो पठारावरचा भाग आहे किंवा विदर्भाचा भाग आहे त्या ठिकाणी मात्र या समुद्राचा परिणाम जो आहे तो कमी होतो, त्याचा इफेक्ट जो आहे तो कमी होतो. आणि मग त्या ठिकाणी मात्र काय होतं की उन्हाळ्यात टेम्परेचर खूप जास्त असतं, हिवाळ्यात टेम्परेचर खूप खाली आलेलं असतं, किंवा ज्यावेळी दिवसाचा विचार करतो त्यावेळी सुद्धा तीच स्थिती. दिवसाचं तापमान खूप वाढतं, रात्री टेम्परेचर खूप कमी झालेलं असतं, आणि अशी स्थिती या पठारावरती पाहायला मिळते. म्हणून तिथलं हवामान जे आहे ते कसं आहे? विषम प्रकारचं आहे. म्हणजे दोन शब्दांमध्ये तुम्ही उत्तर लक्षात ठेवायला पाहिजे की कोकणाचं हवामान हे कसं आहे? सम हवामान आहे. आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडचं हवामान जे आहे ते कसं आहे? विषम. म्हणजे सम आणि विषम याच्यामध्ये तारखेचा कोणताही संबंध नाही हे या ठिकाणी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. महाराष्ट्र पठारावरील हवामान हे विषम प्रकारचं आहे हे तर आता तुम्हाला समजलं. नागपूर येथील हिवाळ्यातील सरासरी तापमान आहे ते 42 डिग्री सेल्सिअस आणि हिवाळ्यामध्ये ते 14 ते 17 पर्यंत खाली आलेलं असतं. याच्यामध्ये गॅप जास्त आहे म्हणून इथलं तापमान सुद्धा कसं आहे? विषम. आता याच्यामध्ये तुम्हाला भाग देतील, उदाहरणार्थ कोकण दिलं, कोकणाचं कसं आहे? सम आहे. मग त्याच्यामध्ये मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा ठाणे, पालघर अशी काही ठिकाणं दिली तर सगळी तुम्ही कशी मानणार आहात? सम मानणार आहात. पण ज्यावेळी पुढची सह्याद्रीच्या पूर्वेकडची देतील की जसं तुम्हाला नागपूर दिलं, अहमदनगर दिलं, धुळे, जळगाव, त्यानंतर आणखीन चंद्रपूर अशा पद्धतीने काही ठिकाणं दिली तर तिथलं हवामान कसं मानणार? तुम्ही विषम मानणार. या गोष्टी या ठिकाणी तुमच्यासाठी महत्वाच्या असतील. तर हे झालं सम आणि विषम या बाबतीत. पाठीमागं बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. तारखाचा याच्याशी काही संबंध नाहीये किंवा पावसाचा सुद्धा नाहीये, फक्त टेम्परेचर किती वाढत आहे आणि किती कमी कमी होत आहे याचा गॅप किती आहे, तो जास्त असेल तर विषम आणि तो कमी असेल तर सम. बस एवढ्याच बाबी तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्या पुढे बघा, आता आपल्याला आणखीन त्याच्या पुढे काय समजावून घ्यायचं आहे? हवेची अंगे समजावून घ्यायची आहेत. म्हणजे याच्यावरती नेमका कोणत्या गोष्टींचा परिणाम होतो हे घटक आपल्याला समजावून घ्यायचे आहे. एकंदरीत बघा, तुम्हाला हे तर कळलं असेल की याच्यामध्ये काय काय पाहायचं आहे, कशा कन्सेप्ट याच्यामध्ये मदत करत असतात. हवेची अंगे, त्यामध्ये हवेच्या अंगांमध्ये काय काय समजावून घ्यायचंय, तर एक तापमान हा घटक समजावून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा वारे हा घटक समजावून घ्यायचा आहे. तिसरा वायुदाब हा घटक समजावून घ्यायचा आहे. आणि आर्द्रता हा एक घटक समजावून घ्यायचा आहे. याला आपण हवेचे अंग असं म्हणू. अगदी साधे प्रश्न विचारलेले असतात की तापमान कशामध्ये मोजतात, तर आपण नॉर्मली सेल्सिअस मध्ये मोजतो. त्यानंतर आणखी वारा जो आहे तो कशामध्ये मोजला जातो? वारा आणि वायुदाब, विशेषतः वायुदाब हा घटक माहिती पाहिजे तुम्हाला, तो मिलीबार मध्ये सांगितला जातो. त्यानंतर आर्द्रता वगैरे हे घटक सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेले असतात, तर ते या ठिकाणी आपल्याला समजावून घ्यायचे. तर इतर जे आहेत किंवा हे जे घटक आहेत त्याला आपण हवेचे अंग असं म्हणू. आणि ही हवेचे अंग जे आहेत ती आपल्याला हवामान समजावून घेण्यासाठी खूप मदत करत असतात, ती आपल्याला समजावून घ्यायची. सुरुवात करूया टेम्परेचर किंवा तापमानापासून. आता पृथ्वीला सर्वात जास्त उष्णता जी मिळते ती सूर्यापासून मिळते. म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की सूर्यापासून जी उष्णता येणार आहे भूपृष्ठापर्यंत पोहोचणार आहे, यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे तो तापलेला असतो. आणि तापलेल्या पृष्ठभागाच्या सानिध्यामुळे भूपृष्ठालगतची हवा तापते आणि त्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाक्रमाने तापत जातात. हे स्टेटमेंट तुम्हाला पेललं नसेल, समजलं नसेल, मी पुन्हा एकदा सांगतो. बघा, सूर्यापासून जी काही उष्णता खाली भूपृष्ठापर्यंत पोहोचत असते तिथं एवढं व्यवस्थित लक्षात ठेवा की सूर्यापासून जी उष्णता भूपृष्ठापर्यंत पोहोचणार आहे, उदाहरणार्थ 100 घटक उष्णता सूर्यानं या भूपृष्ठाकडे पाठवलेली आहे, तर एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये जे काही ढग आहेत किंवा वातावरणामध्ये असलेले धुलीकण आहेत किंवा जे काही वातावरण आहे किंवा इतर जे घटक आहेत यामुळे काय होतं की हवा जी आहे, सॉरी उष्णता जी आहे ती सर्वच्या सर्व या भूपृष्ठापर्यंत पोहोचत नाही. सपोज 100 भाग उष्णता जर सूर्याने पृथ्वीकडे पाठवली तर ती फक्त 51% भागच भूपृष्ठावरती पोहोचते. त्यातली 49% भाग जो आहे तो भूपृष्ठापर्यंत पोहोचत नाही. हे मी IMP असं करेल. बघा, इथं दोन स्टेटमेंट आहे की 49% भाग भूपृष्ठापर्यंत पोहोचतच नाही. त्याच्यामध्ये ढग असेल, वातावरण असेल, धुलीकण असतील,
किंवा इतर जे काही घटक असतील, हे सर्व घटक मी तुम्हाला उष्णतेचं जे बजेट बजेट आहे, ज्याला हीट बजेट या नावाने ओळखलं जातं, ते हीट बजेट समजावून सांगताना हे सर्व घटक समजावून सांगेन. इथे फक्त एवढंच माहिती असू द्या की सूर्यापासून जी उष्णता खाली पोहोचते त्यापैकी 49% भाग पोहोचतच नाही, फक्त 51% भाग पोहोचतो. एसटीआयच्या प्रिलियमला आलेला प्रश्न आहे, राज्यसेवेच्या मेन्सला सुद्धा आलेला प्रश्न आहे, तर एवढेच भाग फक्त भूपृष्ठावरती पोहोचतात. त्यानंतर आणखी दुसरी एक कन्सेप्ट इथं लक्षात ठेवायची, जसं तुम्ही बघितलं असेल की जी उंचावरची ठिकाणं आहेत, जसं महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर असेल, माथेरान असेल, किंवा भारतामध्ये हिमालयासारखा भाग असेल, या भागांमध्ये टेम्परेचर जे आहे ते कमी आहे, याचं कारण काय, म्हणजे याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे का? किंवा तुम्ही एक स्टेटमेंट नेहमी वाचत आलेला असाल की जसं जसं उंचीवरती जावं तसं तापमान जे आहे ते कमी होत जातं. बघा मी काय सांगतोय की जसं जसं उंचीवरती जावं तसं तापमान जे आहे ते कमी कमी होत जातं, याचं कारण काय? किंवा तुम्ही अजून त्याच्या पुढे जाऊन विचार केला की सूर्यापासून येणारी किरण, तर सूर्य इथं वरती आहे आणि तो वरून खाली येतोय, म्हणजे सगळ्यात अगोदर तर त्याने वरचा भाग गरम करायला पाहिजे आणि मग खाली किरण खालीपर्यंत पोहोचायला पाहिजे, तर हे असं होत नाही, हे पूर्णतः चुकीचं आहे. सूर्याची किरण डायरेक्ट भूपृष्ठावरती पोहोचतात आणि मग सर्वात प्रथमतः अगोदर भूपृष्ठ तापतो आणि मग नंतर हे घटक जे आहेत त्याच्या पद्धतीने वरती लेअर तापत जातात. त्यामुळे काय होतं की तापमान जे आहे ते खालच्या भागामध्ये जास्त आणि जसं जसं वरती जाईल तसं ते कमी होत जातं. हे सगळं तुम्ही लक्ष देऊन ऐकलं आणि त्याचं लॉजिक डेव्हलप केलं तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. म्हणजे या ठिकाणी काय होतं की भूपृष्ठ जो आहे तो अगोदर तापतो आणि वरचा भाग जो आहे तो नंतर क्रमाक्रमाने तापत जातो. यामुळे आपण असं म्हणू शकतो की समुद्र सपाटीपासून जसं जसं उंच जावं तसं हवेचं तापमान जे आहे ते कमी होत जातं. याला तापमानाचा ऱ्हास दर असं म्हटलं जाईल. तो सर्वसाधारण किती आहे तर 160 मीटरला 1 डिग्री सेल्सिअसनं तो कमी होतो. म्हणजे तुम्ही 160 मीटर गेले तर किती डिग्री सेल्सिअसनं तापमान कमी झालेलं असेल, 1 डिग्री सेल्सिअसनं कमी झालेलं असेल. किंवा 1 किलोमीटर तुम्ही वरती गेले तर सर्वसाधारणपणे 6.5 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान कमी झालेलं असेल. आणि म्हणून उंचावरची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर थंड हवेची ठिकाणं बनलेली आहेत, हे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं. आयएमपी करतो मी, ही आकडेवारी व्यवस्थित लक्षात ठेवा. पेपरमध्ये कुठेही कॅल्क्युलेशन करत बसू नका. काही वेळा प्रश्न तसे विचारले तर तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करून उत्तर लिहिता येतील, पण तरी हा जो घटक आहे की 160 मीटर 1 डिग्री सेल्सिअस आणि 1 किलोमीटर 1 किलोमीटरमध्ये किती मीटर असेल ते पण बघा आणि किती येईल इथं, तर 6.5 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर वरती जाताना कमी होतं. त्यानंतर आणखी सूर्यापासून जे काही 100 भाग उष्णता पोहोचवलेले आहेत त्यापैकी 49% भाग पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, 51% भाग पृथ्वीपर्यंत पोहोचतो. त्यानंतर आणखीन एक पाठांतराची बीट मी इथं सांगतो, याचे ऍप्लिकेशन मी तुम्हाला पुढे सांगेन. सूर्यापासून ज्या लहरी येतात त्या लघु लहरी असतात. कोणत्या असतात? तर लघु लहरी. आणि भूपृष्ठापासून, म्हणजे हा भूपृष्ठ आहे, याच्यापासून ज्या परावर्तित होणाऱ्या लहरी ज्या असतात त्या दीर्घ लहरी असतात. आणि मग इथं लक्षात ठेवा की सूर्यापासून ज्या लघु लहरी आहेत त्या तापमान जे आहे ते, म्हणजे ते किरण जे आहेत ते डायरेक्ट भूपृष्ठापर्यंत पोहोचतात. त्यामुळे कोणताही भूपृष्ठ तापत नाही, पण एका भूपृष्ठावरती पडलेली किरण जे आहे ते पुन्हा दीर्घ लहरीच्या स्वरूपात हा भूपृष्ठ किंवा वातावरण जे आहे त्याचं टेम्परेचर वाढवण्याचा प्रयत्न करतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर हे तुम्हाला कळलं असेल, जेवढं पचेल तेवढं लक्षात ठेवा. ज्यावेळी तुमचं सेकंड रिडिंग असेल, थर्ड रिडिंग असेल, फोर्थ रिडिंग असेल, त्यावेळी हे घटक तुम्हाला समजतील. जसे तुम्ही क्वेश्चन पेपर पाहाल तशी क्लॅरिटी यायचा भाग जो आहे तो चालू होईल. तर हे थोडंसं समजलं पाहिजे. अगदी पहिल्याच रिडिंग जर मध्ये जर सगळं समजत असतं तर मग मात्र प्रॉब्लेम असते सगळे. एवढ्या दिवस कुणी एमपीएससी केली नसती, हेही गोष्टी आपल्याला थोड्याशा माहिती असू द्या. बेस पक्का करत चला, बघा त्याच्या पुढे काय सांगतोय. अशाच प्रकारे सर्वसाधारणपणे विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जावे तसं तापमान जे आहे ते कमी होत जातं आणि ध्रुवावरती तापमान जे आहे ते अगदी कमी झालेलं असतं, 0 डिग्री सेल्सिअस पेक्षाही ते कमी होतं. म्हणजे इथला हा विषुववृत्त आणि हे दोन्ही ध्रुव जसं जसं आपण या भागांमध्ये जाऊ तसं टेम्परेचर जे आहे ते काय झालेलं असतं, कमी झालेलं असतं. अगदी या भागांमध्ये बर्फाच्छादित प्रदेश 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान आपल्याला पाहायला मिळतं. हे तापमानाच्या बाबतीत घटक तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर आपण एअर प्रेशर, ज्याला आपण वायुदाब असं म्हणतोय, याबद्दल माहिती घेऊया. हवेला वजन असते त्यामुळे हवा जी आहे ती दाब निर्माण करते. वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर हवेचा दाब पडलेला असतो. म्हणजेच काय होतं की हे वरचे घटक त्याच्यावरती असल्यामुळं अगदी समुद्र सपाटीला जावे जात त्याच्यावरती वरच्या घटकांचा दाब त्याच्यावरती पडतो.
त्यामुळे खालच्या घटकांमध्ये किंवा समुद्र सपाटीला दाब जास्त आणि जसं जसं वरती जाईल तसा दाब जो आहे तो कमी होत जातो. तुम्ही याचे एक उदाहरण बघितलं असेल की ज्यावेळी तुम्ही एखाद्या विमानामधून प्रवास करता आहात त्यावेळी तुमच्या खिशातला जो पेन आहे जर तो इंकचा पेन असेल तर काय होते की त्याच्यातून ती इंक जी आहे ती बाहेर येते. आणि याचं कारण तुम्हाला विचारलं तर याचं कारण असं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये जी इंक भरलेली आहे समुद्र सपाटीला किंवा तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या दाबाला ती भरलेली आहे, त्यामुळे बाहेरचा दाब आणि आतमधला दाब हा समान असल्यामुळे ती बाहेर निघत नाही. पण हे विमान जे आहे ते उंचीवरून उडत असतं, हे विमान जे आहे ते उंचीवरून उडत असतं, मग वरती जाताना तापमान जे आहे सॉरी वरती जाताना हवेचा दाब जो आहे तो कमी होतो, म्हणजेच बाहेर हा कमी दाब आणि पेनाची जी इंक आहे ती जास्त दाबाला भरलेली आहे असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे इथं तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथं भरलेली आहे, उदाहरणार्थ तुम्ही समुद्र सपाटीला आहात या दाबाला ती भरलेली आहे, म्हणजे इथं जे आहे ते इक्वल आहे, इथं तुमचा पेन आणि इथला दाब किंवा पेन मधली इंक आणि इथला दाब जो आहे तो समान आहे. पण ज्यावेळी इथं वरती गेले त्यावेळी पेनचा दाब आणि बाहेरचा दाब याच्यामध्ये तफावत निर्माण झाली, म्हणजे पेनचा दाब आहे तो जास्त आहे, त्यामुळे काय झालं की आतली इंक जी आहे ती बाहेर यायला लागते. आणि अशी उदाहरणं तुम्हाला ऍप्लिकेशनच्या स्वरूपात विचारलेली असतात ते तुम्हाला या ठिकाणी सांगता आले पाहिजे. चला आपण याच्या पुढे बघूया. वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्याच्यावरील हवेचा दाब पडतो, हवेची घनता वाढते, म्हणजे खालच्या भागामध्ये हवेची घनता जास्त असते, म्हणूनच पृथ्वीच्या भूपृष्ठालगत हवेचा दाब जास्त असतो, तो दर चौरस किलोमीटरवर 1 किलोग्राम एवढा असतो. समुद्र सपाटीपासून जसं वरती जावं तसं वायुदाब कमी होत जातो. सर्वसाधारणपणे 108 मीटरच्या उंचीला तो 13.3 मिलीबारनी वायुदाब कमी होतो. इथं लक्षात ठेवा 108 मीटरला तो सर्वसाधारणपणे किती आहे, 13.3 मिलीबार एवढ्यानं तो कमी होतो. हे तुमच्यासाठी IMP स्टेटमेंट असेल. आणि मिलीबार म्हणजेच काय की हवा कोणत्या परिमाणामध्ये मोजली जाते हे सांगण्याचं परिमाण. जसं तुम्ही पाणी जे आहे ते कशामध्ये मोजता, लिटरमध्ये मोजता, तसं हवेचा दाब जो आहे तो कशामध्ये मोजला जातो, मिलीबारमध्ये मोजला जातो. इतरही परिमाण आहेत पण एक महत्वाचं परिमाण म्हणून कशाचा वापर केला जातो, मिलीबारचा वापर केला जातो. तर इथे हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. सुमारे 6 किलोमीटर वरती तो निम्म्याने कमी होतो, म्हणजे जर तुम्ही 6 किलोमीटरला गेले तर तो किती निम्म्याने कमी झालेला असेल. अशा पद्धतीचं स्टेटमेंट किंवा विमानाचं उदाहरण सांगितलेलं लक्षात ठेवा, की डायग्राम लक्षात ठेवा की इथं समुद्र सपाटीला त्याची घनता जी आहे ती जास्त असेल. बघा हे त्याचले जे कण आहेत ते एकमेकांच्या जवळ आहेत, पण जसं जसं वरती जाईल तसे हे कण जे आहेत ते दूर जात आहेत. तुम्ही सायन्स जर व्यवस्थित अभ्यासलं असेल तर हे तुम्हाला कळेल. तर हे झालं वायुदाबाच्या बाबतीत. त्यानंतर वारे, इथं एवढं तर माहीत असेल जास्त दाबाकडून वारा जो आहे तो कमी दाबाकडे व्हायला लागतो. म्हणजे जिथं इथं सपोज जास्त दाब आहे आणि इकडे कमी दाब आहे तर वारा जो आहे तो या बाजूकडून या बाजूकडे व्हायला लागेल. जास्त वायू दाबाकडून कमी दाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेने वाहू लागते, त्यास वारा असं म्हणतात. आणि कमी व जास्त वायू दाब यातील फरकानुसार वाऱ्याचा वेग ठरत असतो. म्हणजे याच्यामध्ये इथं जास्त दाब आहे आणि इथं कमी दाब आहे, पण इथे किती जास्त आहे आणि इथे किती कमी आहे त्यानुसार हवेचा वेग ठरवला जाईल किंवा वेग ठरेल. म्हणजे याच्यामध्ये फरक जर जास्त असेल तर वाऱ्याला वेग जास्त असेल, आणि यातला फरक जर कमी असेल तर वाऱ्याला वेग कमी असेल, असे या ठिकाणी कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी महत्वाचं आहे. तो वारा कसा मोजतात वगैरे हे घटक जे आहेत मी तुम्हाला पुढे समजावून सांगेल, पण बेसिक मध्ये एवढे घटक माहिती पाहिजे. आणखीन त्याच्या पुढे बघा आर्द्रता, ज्याला ह्युमिडिटी असं म्हटलं जातं, वातावरणात बाष्प असते. जसं तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये सपोज पावसाच्या टाइमला तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये बसलेले आहात आणि अशी हॉटेलला साईडला काच आहे किंवा गाडीची काच, तुम्ही गाडीमधून प्रवास करताय बाहेर पाऊस येतोय, तर अशा पद्धतीने हे त्याच्यावरती हे थेंब साचलेले असतात, यालाच आपण काय म्हणतो बाष्प असं म्हणतो. हवेत बाष्प जास्त असते किंवा ज्या हवेमध्ये बाष्प जास्त असते त्या हवेला दमट हवा असं म्हटलं जातं. जसं तुम्ही एक स्टेटमेंट नेहमी ऐकता बघा की या किनारपट्टीची हवा जी आहे ती कशी आहे, दमट आहे. किंवा का दमट आहे, तर इथं हा समुद्र आहे आणि इथल्या दमट किंवा या समुद्रामधलं बाष्प जे आहे ते या भागामध्ये पसरलेलं असतं, आणि म्हणून असं म्हटलं जातं की समुद्राची हवा किंवा किनारपट्टीची हवा जी आहे ती कशी असते, दमट असते. वातावरणातील याच दमटपणास, म्हणजे हा जो दमट भाग आहे याच दमटपणास काय म्हटलं जातं, आर्द्रता असं म्हटलं जातं. वातावरणातील आर्द्रतेचं प्रमाण हे तापमानावरती अवलंबून असते. इथे लक्षात ठेवा की जर तापमान जास्त असेल तर हवेमध्ये जास्त बाष्प मावू शकतं, म्हणजे जास्त बाष्प सांगू शकतं. जर हवा थंड असेल
व वालुकामय प्रदेश असेल तर बाष्पाचं प्रमाण हे कमी असतं. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू की उष्ण हवा जास्त बाष्प पकडून ठेवू शकते आणि थंड हवा जी आहे ती कमी बाष्प पकडून ठेवू शकते. असे जर काही स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आले तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आर्द्रतेचे आणखी दोन प्रकार असतात, एक असते सापेक्ष आर्द्रता आणि दुसरी असते निरपेक्ष आर्द्रता. हे घटक मात्र मी तुम्हाला पुढे हवामान या चॅप्टर मध्ये स्वतंत्ररित्या समजावून सांगेल. इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा, हवेमधलं बाष्प आणि हे जे काही बाष्प आहे किंवा दमटपणा आहे आर्द्रता आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, किंवा बाष्प आहे त्यालाच आपण आर्द्रता असं म्हणतोय. आणि तिथं जर हवा जास्त गरम असेल, टेम्परेचर जास्त असेल, तर त्याच्यामध्ये जास्त बाष्प सामावतं आणि थंड हवेच्या प्रदेशामध्ये किंवा वालुकामय प्रदेशामध्ये त्यात बाष्प जे आहे ते कमी असेल. अशा पद्धतीचं रिलेशन जे आहे ते त्याच्यामध्ये माहिती असलं पाहिजे. इथं दोन घटक लक्षात ठेवा, सापेक्ष आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रता असे दोन घटक मी तुम्हाला पुढे समजावून सांगेन. त्यानंतर वृष्टी किंवा पर्जन्य याच्याबद्दल काय सांगता येईल बघा. हवेतील बाष्पाचं पाणी किंवा हिम यामध्ये होणारं रूपांतर यालाच आपण काय म्हणतो, किंवा ते पृथ्वीवरती येतं यालाच वृष्टी, पर्जन्य किंवा पाऊस या अर्थानं शब्द जे आहे ते वापरलेले असतात. म्हणजेच काय की उदाहरणार्थ अशा पद्धतीनं हे बाष्प जे आहे ते बाष्प वरती गेलं, त्याचे ढग बनलेले आहेत आणि इतर जे घटक आहेत ते इतर घटक किंवा इतर प्रक्रिया झाली आणि इतर प्रक्रियामार्फत काय होतंय की ते वजनानं जड झाल्यानंतर किंवा वजनानं जास्त झाल्यानंतर ते खाली येत आहेत. हे खाली येणं यालाच काय म्हणता येईल, पाऊस असं म्हणता येईल, किंवा आणखीन काय म्हणता येईल, पर्जन्य असं म्हणता येईल, किंवा त्यालाच काय म्हणता येईल, वृष्टी असं म्हणता येईल. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी स्पष्टीकरण देऊ शकता. म्हणजे या बाष्पाचं रूपांतर कशामध्ये होणे, पाण्यामध्ये, म्हणजे वृष्टी, पर्जन्य, पाऊस, अशा पद्धतीने हे घटक तुम्ही वृष्टी आणि पर्जन्य याबद्दल लक्षात ठेवू शकता. हे जे पर्जन्य चालू असतं किंवा पाऊस पडतो, या पावसाचे तीन प्रकार आहेत. राज्यसेवा 2012 ला आलेला हा प्रश्न आहे. पावसाचे तीन प्रकार आहेत, तुम्हाला कदाचित फक्त दोन तीन प्रकार माहित असतील की रिमझिम पाऊस, गारांचा पाऊस, आणखीन कोणता की मुसळधार पाऊस, हे प्रकार नाहीयेत. हे तो किती प्रमाणात पडतो आहे याच्यानुसार पाडलेले प्रकार आहेत, पण हे प्रकार एक्झामला विचारलेले नव्हते. त्याचे प्रकार आहेत, एक आहे आरोह पर्जन्य, ज्याला अभिसरण पर्जन्य या नावाने सुद्धा ओळखलं जातं, दुसरं आहे प्रतिरोध पर्जन्य आणि तिसरं आहे आवर्त पर्जन्य. परत एकदा बघा, वृष्टीचे, पावसाचे तीन प्रकार मानले जातात. एक आहे आरोह पर्जन्य, दुसरं आहे अभिसरण पर्जन्य, सॉरी आरोह पर्जन्यलाच दुसरं नाव आहे अभिसरण पर्जन्य, त्यातला दुसरा प्रकार आहे प्रतिरोध पर्जन्य आणि तिसरा प्रकार आहे आवर्त पर्जन्य. असे तीन प्रकार आहेत. हा राज्यसेवेला आलेला प्रश्न की पावसाचे प्रकार एकूण किती, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न आला होता राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला आला होता की अभिसरण पर्जन्य जे आहे ते खालील पैकी कोणत्या भागात सर्वात जास्त पडतं. ऑप्शन एक उष्ण कटिबंध, ऑप्शन दोन समशीतोष्ण कटिबंध आणि ऑप्शन तीन शीत कटिबंध. आणि मग खाली यावरती चार पर्याय की एक आणि दोन बरोबर, फक्त दोन बरोबर, फक्त एक बरोबर, फक्त तीन बरोबर, अशा पद्धतीने खाली पर्याय दिलेले होते. तर हे आपल्याला माहिती पाहिजे की आरोह पर्जन्य म्हणजेच काय, किंवा त्याला अभिसरण पर्जन्य म्हणतो तर त्याची कारणं काय आहेत, प्रतिरोध पर्जन्य प्रकार काय आहे आणि आवर्त पर्जन्य काय आहे, या घटकांच्या मार्फत आपल्याला हे समजावून घेता येईल. बघा, पहिला प्रकार त्याच्यामधला आरोह पर्जन्य किंवा ज्याला आपण अभिसरण पर्जन्य असं म्हणतो, तर याच्यामध्ये अगदी थोडक्यात मी सांगेल तुम्हाला आरोह पर्जन्य म्हणजेच काय. की उदाहरणार्थ हा भाग आहे आणि या भागामध्ये जे काही पाणी आहे त्या पाण्याचं काय होतंय की उष्णतेमुळे, म्हणजे ही सूर्याची उष्णता, या सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचं बाष्प होत आहे आणि हे झालेलं बाष्प जे आहे किंवा या बाष्पाचं रूपांतर वरती जाऊन ढगांमध्ये होत आहे. वरती जाऊन ढगांमध्ये झाल्यानंतर वरती जशी जशी हवा वरती जाईल तसं टेम्परेचर कमी होत जातं आणि या ढगांमधले हवेमधलं जे ढगांमधलं जे काही बाष्प आहे किंवा हवेमधलं जे बाष्प आहे त्या बाष्पाचं रूपांतर पूर्ण पावसामध्ये होतं. म्हणजे त्याच ठिकाणी बाष्प वरती जाऊन त्याचे ढग बनणे आणि पुन्हा त्याच भागामध्ये त्या ढगांपासून पाऊस पडणे, अशा पद्धतीचा जो पाऊस असतो त्याला आरोह पर्जन्य असं म्हटलं जातं किंवा त्यालाच अभिसरण पर्जन्य असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा बघा की त्याच भागामध्ये पाण्याचं बाष्प होणे, वरती जाऊन ढग बनणे आणि पुन्हा त्याच ठिकाणी पाऊस पडणे, अशी जी स्थिती असते त्याला आरोह किंवा अभिसरण पर्जन्य असं म्हटलं जातं. इथं बघूया डिटेल काय दिलेलं आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापतो व त्यालगतची हवा सुद्धा तापते. हवा तापल्यामुळे ती प्रसरण पाहून हलकी होते व ती वातावरणात ऊर्ध्व गमन करते, म्हणजे वरच्या दिशेने ती वरती जाते. उंच गेल्यावरती ती थंड होते. थंड हवेची बाष्पधारण क्षमता जी आहे ती कमी असल्यामुळे हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होतं आणि जलकण बनतात आणि त्यापासून पाऊस पडतो. अशा पद्धतीचा पाऊस जो आहे तो जास्त करून या तीन कटिबंधापैकी
जो विषुववृत्तीय प्रदेश आहे, म्हणजे थोडक्यात आपण हे जे कटिबंध पाहतो ना, की 0 पासून 23.5, 0 पासून 23.5, हा जो उष्ण कटिबंध आहे त्या उष्ण कटिबंधामध्ये अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो जास्त असतो. आणि तो पाऊस जो आहे तो दिवसामध्ये कधी पडतो, तो जास्त करून दुपारनंतर पडतो. जास्त करून कधी पडतो, दुपारनंतर पडतो, हे या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर आरोह प्रकार, त्या ठिकाणी उष्णतेमुळे त्याचं रूपांतर बाष्पात होईल, वरती जाईल, ढग बनतील आणि पुन्हा त्याचं सांद्रीभवन होऊन तिथेच पाऊस पडेल, अशी जी स्थिती असते त्याला आरोह किंवा अभिसरण पर्जन्य असं म्हटलं जातं. प्रतिरोध पर्जन्य म्हणजेच काय, ज्याला ओरोग्राफिक रेनफॉल असं म्हणतात. उदाहरणार्थ काय असतं बघा, की जेव्हा हे बाष्प, त्या पाण्याचं बाष्प झालेलं आहे, त्या बाष्पापासून ढग बनलेले आहेत, आणि हे ढग ज्यावेळी एखाद्या हवेच्या झोतामुळे किंवा वाऱ्यामुळे ते पुढे पुढे जात असतील, पण कुठेतरी मोठा पर्वत किंवा डोंगर रांग आहे, त्या पर्वताला ते अडवले जातील आणि अडवून ज्या ठिकाणी पाऊस पडेल, अडवून हे ढग अडवून ज्या ठिकाणी पाऊस पडेल त्यालाच काय म्हटलं जातं, प्रतिरोध पर्जन्य असं म्हटलं जातं. बघा, समुद्र सपाटीवरून मोठ्या जलाशयावरून येणारे बाष्पयुक्त ढग हे जे आहेत ते मार्गात येणाऱ्या उंच पर्वतामुळे अडवले जातात आणि पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्व दिशेने, ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेने जाऊ लागतात. परिणामी हवेचं तापमान कमी होत जातं, म्हणजे जसं वरती जाईल तसं टेम्परेचर कमी झालेलं असतं, त्यामुळे बाष्पाचं सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. पर्वत रांगांच्या अडथळ्यामुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो, त्यावर भूरूपीय पाऊस, त्याला भूरूपीय पाऊस असंही म्हटलं जातं. आणि ही स्थिती जी आहे ती कुठे असते, वात सन्मुख उतारावरती असते. म्हणजे वात सन्मुख म्हणजे वारा ज्या दिशेने वाहतोय त्याच दिशेला अशा पद्धतीचा पाऊस पडतो. उदाहरणार्थ भारतामध्ये बघितलं तर हा पश्चिम घाट जो आहे तो पश्चिम घाटामध्ये या बाजूने अरबी समुद्र आणि हिंदी महासागरावरून जाणारे वारे जे आहेत ते अडवले जातात आणि सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिरोध पर्जन्य जे आहे ते पडलेले असतं. त्यानंतर ही दुसरी चाका जी आहे ती बंगालच्या उपसागरावरून इकडचा जो हिमालय आहे असा उत्तरेकडे पसरलेला, त्या हिमालयाला अडवते आणि तिथेही मोठ्या प्रमाणात हा प्रतिरोध पर्जन्य जे आहे ते देत असते. किंवा इथं राजस्थानात गेल्यानंतर इथे एक अरवली पर्वत पसरलेला आहे, त्या अरवली पर्वताला इकडून जाणारा वारा जो आहे तो अडवला जातो आणि या अरवली पर्वताच्या पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात पाऊस येतो. इथं फक्त एक महत्वाची बीट लक्षात ठेवायची, की प्रतिरोध पर्जन्य या वात सन्मुख बाजूस किंवा ज्या बाजूने ते वारा वरती जातो आहे त्या बाजूस मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, पण पुढची जी बाजू आहे ती मात्र पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखली जाते, कारण त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप कमी होऊन जातं. महाराष्ट्राचा विचार केला तर हे वारा जो आहे तो मोठ्या प्रमाणात सह्याद्रीचा पश्चिम भाग म्हणजे इथं कोकण किनारपट्टी मोठ्या प्रमाणात पाऊस देते, पण उत्तरावरती म्हणजे सोलापूर, अहमदनगर या भागांमध्ये मात्र पावसाचं प्रमाण खूप कमी होतं आणि तो भाग जो आहे तो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. किंवा राजस्थानच्या बाबतीत पण अरवलीचा पूर्व भाग बघितला तर मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, पण अरवलीच्या पश्चिम भागामध्ये वाळवंटी प्रदेश आहे, कारण पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी, इथे ढग अडवले जातात आणि पुढे मात्र पाऊसच पडत नाही अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. किंवा इकडून अरबी समुद्रावरून जाणारी शाखा जी आहे ती कुठेही न अडवता ती तशीच पुढे निघून जाते, इथं पाऊसच पडत नाही अशी स्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते. हे सर्व घटक तुम्हाला मी समजावून सांगणारच आहे. तर पर्वताच्या वात सन्मुख उतारावरती आणि पर्वताच्या माथ्यावरती या पावसाचं प्रमाण मोठं असतं, किंवा हा जो पाऊस पडतो त्यालाच प्रतिरोध, रोध म्हणजे अडवणे, त्याला अडवून पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो त्याला प्रतिरोध पर्जन्य असं म्हटलं जातं. त्याच्या पुढे बघा, पर्वत ओलांडल्यावरती पर्वताच्या विरुद्ध बाजूवरती, म्हणजे ही बाजू जी आहे त्याची वाऱ्याची दिशा किंवा त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, वात सन्मुख असं म्हटलेलं आहे, पण त्याची विरुद्ध जे आहे ज्याला वात विन्मुख उतारा असं म्हणतोय, हा वात विन्मुख वाऱ्याच्या विरुद्ध बाजूची दिशा जी आहे, वात विन्मुख उतारावरती मात्र बाष्पाचं प्रमाण खूप कमी झालेलं असतं, त्या ढगांची बाष्प धारण क्षमता जी आहे ती वाढलेली असते आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण सुद्धा कमी होतं. आणि या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून त्या ठिकाणी पर्जन्य छायेचा प्रदेश बनलेला असतो. महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा की हा सपोज तुम्ही सह्याद्री मानला तर सह्याद्रीच्या पूर्वेकडचा प्रदेश, महाराष्ट्रामध्ये सोलापूर, अहमदनगर, नाशिकचा काही भाग, साताऱ्याचा काही भाग, या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि तोच पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून सुद्धा ओळखला जातो. सह्याद्री पर्वतात याच प्रकारचा पाऊस पडतो. महाराष्ट्रामधलं अंबोली असेल जे सर्वात जास्त पर्जन्याचं ठिकाण आहे, त्याचबरोबर मेघालयमधील मौसिनराम हे ठिकाण असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचे पाऊस जे आहेत ते पडतात. किंवा महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण अंबोली जे सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे आणि भारतातलं सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण मौसिनराम हे कुठे आहे, मेघालयमध्ये.
सर्वाधिक पाऊस पडणारी ठिकाणं आहेत. आणि जगामध्ये, सर्व जगाचा विचार केला तर सर्वात जगामध्ये पाऊस जो आहे या तीन प्रकारापैकी प्रतिरोध पर्जन्यांचा पाऊस जो आहे तो जास्त आहे. महाराष्ट्रात सुद्धा प्रतिरोध पर्जन्य जास्त आहे, भारतात सुद्धा आहे आणि जगामध्ये सुद्धा प्रतिरोध पर्जन्य हे मोठ्या प्रमाणात आहे. तर इथं आणखीन कोणत्या बीट लक्षात ठेवायच्या, महाराष्ट्रातलं सर्वात जास्त पर्जन्य आंबोली आणि भारतातलं सर्वात जास्त पर्जन्य मोचीन राम कुठं आहे मेघालयमध्ये, आणि आंबोली महाराष्ट्रामध्ये कुठं आहे सिंधुदुर्ग सह्याद्री पर्वतात. तर हे घटक या ठिकाणी तुम्हाला समजले असतील. तिसरा प्रकार पर्जन्याचा आवर्ती पर्जन्य, ज्याला सायक्लोनिक रेनफॉल असेही म्हणतात. आवर्ती पर्जन्य म्हणजेच काय, की उदाहरणार्थ अशा पद्धतीनं इथं घटक तयार झाले की आतमध्ये आतमध्ये या ठिकाणी विचार केला तर कमी दाब आहे. उदाहरणार्थ आपण असं मानलं की 992 मिलीबार एवढे, आणि जसं जसं तुम्ही बाहेर येतात, इथं 996 मिलीबार, इथं 998 मिलीबार, इथं 1000 मिलीबार, म्हणजेच काय की आतमध्ये कमी दाब आणि बाहेर जास्त दाब, याच्यामुळे हवा काय होते अशा पद्धतीने बाहेर फेकली जाते. आणि बाहेर फेकल्यानंतर काय होतं की अशा पद्धतीची स्थिती असते त्याला आवर्त असं म्हणतो. किंवा ज्या आघाड्या निर्माण होत असतात, उष्ण आघाडी शीत आघाडी, आता इथे तुम्हाला काही समजणार नाही ही उष्ण आघाडी शीत आघाडी, मी तुम्हाला पुढे समजावून सांगेलच. तर या घटकांमुळे असे आवर्त निर्माण होतात आणि आवर्त निर्माण झाल्यानंतर जो पाऊस पडतो त्याला आपण आवर्ती पर्जन्य असं म्हणतो. म्हणजे पहिला घटक कोणता सांगितला, अरोह पर्जन्य, की जिथं उष्णता असेल त्या भागामध्ये पाण्याची वाफ बनेल, वरती जाऊन ढग बनतील, पुन्हा तिथेच पाऊस पडेल, याला अरोह पर्जन्य. त्यानंतर प्रतिरोध पर्जन्य म्हणजेच काय, की डोंगर उतारावरती असे ढग अडवले जातील, तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस देतील, त्याला प्रतिरोध पर्जन्य असं म्हणायचं. आणि आवर्त आणि आवर्ती पर्जन्य म्हणजेच काय, की कमी दाब आणि जास्त दाब, की आतमध्ये कमी दाब आणि बाहेर जास्त दाब होत जातो, याचे आवर्त निर्माण झालेले असतील, सायकल निर्माण झालेले असतील आणि यामुळे जो पाऊस पडेल त्याला आवर्ती पर्जन्य असं म्हणतील. बघा, डिटेल बघूया. एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते, त्या रचनेस आवर्त असं म्हणतात. आवर्ताच्या केंद्र भागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा जी आहे ती चक्राकार पद्धतीने येऊ लागते, गोलगोल फिरायला लागते. केंद्र भागेतील हवा वर जाते व ती हवा उंच गेल्यावर तिचं तापमान कमी होऊन बाष्पाचं सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. आवर्त ज्या प्रदेशाहून जातात तिथे पाऊस पडत असतो. समशीतोष्ण कटिबंधात आवर्ती पाऊस जास्त प्रमाणात आहे. म्हणजे इथं लक्षात ठेवण्यासारखी बीट आहे, उष्ण कटिबंधामध्ये आरोह प्रकारचा पाऊस जास्त पडतो. हे कटिबंध माहिती आहेत ना, इथं उदाहरणार्थ 0 पासून 23.5 पर्यंत आणि खाली सुद्धा 23.5 पर्यंत उष्ण कटिबंध, आणि 23.5 पासून 65.5 पर्यंत हे जे आहे ते उपउष्ण कटिबंध, या भागांमध्ये हे आवर्ती पर्जन्य मोठ्या प्रमाणात आहे. आणि 65.5 पासून खाली 90 आणि वरती 90 याला आपण शीत कटिबंध म्हणतो, हे तुम्हाला माहितीच असेल. त्याच्या पुढे बघा, त्या मानाने उष्ण कटिबंधात पडणारा पाऊस हा मर्यादित क्षेत्रावर पडतो व तो वादळी स्वरूपाचा असतो. मान्सून पूर्व व मान्सून उत्तर काळात भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारी प्रदेशात, म्हणजे जो बंगालचा उपसागर आहे आणि अरबी समुद्र, या भागांमध्ये अशा स्वरूपाची वादळं सुद्धा निर्माण झालेली काही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात, यालाच आपण आवर्ती पर्जन्य असं म्हणतो. त्याच्याशिवाय आणखीन हा जो पाऊस आहे किंवा वृष्टी जी आहे याचे दोन प्रकार पाहायला मिळतात. एक आहे कृत्रिम पर्जन्य, त्याला आर्टिफिशियल रेनफॉल असं म्हणतात. म्हणजेच कधी कधी काय होतं की विशेषतः महाराष्ट्र असेल किंवा भारतातला काही भाग असेल या भागामध्ये पाऊस पडतच नाही. ही स्थिती जी आहे ती कुठं निर्माण होते, तर हा जो सह्याद्री आहे या सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये निर्माण होते. आणि मग यावेळी शेतीचं नुकसान होऊ नये, लोकांना पिण्यासाठी पाणी मिळावं, यासाठी काय केलं जाते की कृत्रिमरित्या पाऊस पाडला जातो, त्यालाच आपण कृत्रिम पर्जन्य असं म्हणतो. फक्त एक लक्षात ठेवा की कृत्रिम पर्जन्य पाडण्यासाठी नेमकं काय काय लागतं, कोणत्या घटकाचा वापर केला जातो, तेवढेच मी भाग अंडरलाईन करतो की सोडियम क्लोराईड या घटकाचा एक वापर केला जातो. सोडियम क्लोराईड या घटकाचा वापर केला जातो जर उष्ण ढग असतील तर, आणि जर शीत घटक असेल किंवा शीत मेघ असतील तर त्याच्यावरती सिल्वर आयोडाईड या घटकाचा मारा केला जातो. म्हणजे हे दोन घटक तुम्हाला विचारतील की कृत्रिम पर्जन्य पाडण्यासाठी कोणत्या घटकाचा वापर केला जातो, तर सोडियम क्लोराईड आणि सिल्वर आयोडाईड या घटकांचा वापर केला जातो. भारतामध्ये असा प्रयोग 2003 मध्ये कर्नाटकमध्ये केला होता. 2003-04 असे प्रयोग जे आहेत ते महाराष्ट्रात सुद्धा केले होते आणि यासाठी एक अमेरिकन कंपनी जी आहे ती पुढे आली होती. पुढे सप्टेंबर 2019 मध्ये सुद्धा महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचे काही प्रकार जे आहेत ते त्यासाठी प्रयोग जे आहेत ते केले होते. म्हणजे खरं तर काय व्हायला पाहिजे याच्यामध्ये, कृत्रिम पर्जन्यासाठी खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी लागते जी सध्या भारतामध्ये नाही. भारत अमेरिकेकडून ही मागवतो,
पण इथं महत्वाचा घटक हा आहे की वृक्षांचं प्रमाण कमी व्हायला लागलेलं आहे, प्रदूषण वाढायला लागलेलं आहे, त्याच्यामुळे पावसासाठी जे आवश्यक ढग लागतात ते ढगच निर्माण होत नाही आहेत आणि त्यामुळे पाऊस पडत नाही आहे, असेही घटक त्यामध्ये खूप पुढे येत आहेत. म्हणजे ज्यावेळी असा कृत्रिम पाऊस महाराष्ट्रामध्ये पडत होते त्यावेळी बोलकी चित्र जी पेपरमध्ये येतात, जी काय म्हणूया आपण या सगळ्या गोष्टींचं चित्रण ज्याच्यामध्ये केलेलं असतं, एक मी कार्टून वाचलं होतं की कार्टून पाहिलं होतं खरं, त्याच्यामध्ये काय म्हटले होते की तुम्ही अमेरिकेहून विमानं आणली आणि आता महाराष्ट्रामध्ये पाऊस पाडणार आहात, पण या ठिकाणी तुम्ही ढग कुठून आणणार, म्हणजे विमानं घेऊन आले अमेरिकेमधून पण हे ढगच निर्माण नाही झाले तर काय करायचं. हा खरं विनोदाचा भाग आहे, पण तरी तो विनोद जरी असेल तरी खूप बोलका आहे आणि या दृष्टिकोनातून हे कृत्रिम परिसर तुम्ही लक्षात ठेवा. आताच मी तुम्हाला सांगितलं की प्रदूषणाचं प्रमाण वाढत आहे आणि या प्रदूषणामुळे काय होत असते की जो पाऊस पडतो तो कधी कधी ऍसिड रेन किंवा ज्याला आपण आम्ल वर्षा असं म्हणतो हेही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं पीएच मूल्य जे आहे ज्याला सामू असं म्हणतो 4.2 ते 4.4 पर्यंत असतो. हा सामू किती असतो? 4.2 ते 4.4. आणि या आम्ल पर्जन्यामुळे काय होतं की याचे जे काही डौलदार वृक्ष आहेत यांची पर्ण जी आहेत किंवा पानं जी आहेत ती गळून जातात, याचे परिणाम जे आहेत ते पाहायला मिळतात. किंवा ताजमहाल तुम्ही ऐकलं असेल की पिवळा पडतोय, का पिवळा पडतोय? तर या आम्लाचा परिणाम त्याच्यावरती होतोय. तर हे का होतं? तर अशा पद्धतीने हे जे औद्योगिक घटक आहेत त्याच्यातून प्रदूषित घटक बाहेर सोडले जातात आणि हे याच्यावरती काही प्रक्रिया होते आणि प्रक्रियेनंतर असे प्रदूषित घटक जे आहेत ते खाली पडतात, विशेषतः नायट्रिक आम्ल आणि सल्फ्युरिक आम्ल अशा पद्धतीचे जे विविध आम्ल जे आहेत ती भूपृष्ठावरती येतात आणि अशा पद्धतीचा जो पाऊस असतो त्यालाच आपण आम्ल पर्जन्य असं म्हणतो. या आम्ल पर्जन्यामुळे सजीवांवरती आणि निर्जीवावरती काही हानिकारक परिणाम होत असतात. ही ताजमहाल ऐतिहासिक वस्तू जी आहे याचा रंग पिवळा होत आहे हे एक उदाहरण सांगितलं होतं आणि यामुळेच तिथलं न्यायालयाने काय सांगितलं की काही रासायनिक उद्योग जे आहे त्याच्यावरती बंदी सुद्धा घातलेली आहे. तर हे झालं आम्ल वर्षाबद्दल. त्यानंतर त्याच्या पुढे आणखीन एक बेसिक घटक मध्ये तापमान कक्षा हा प्रकार तुम्हाला माहिती पाहिजे. ही तापमान कक्षा दैनिक असू शकते, मासिक सुद्धा असू शकते, वार्षिक सुद्धा असू शकते. फक्त फरक एवढाच आहे की तापमान कक्षा या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. आता उदाहरणार्थ तुम्हाला दैनिक तापमान कक्षा मोजायची आहे, उदाहरणार्थ सपोज आजची डेट किती आहे, सपोज मी मानलं की 22 ऑगस्ट आहे. आता 22 ऑगस्टच्या वेळी काय केलं की एका दिवसाचं तापमान मोजायचं आहे. आता इथलं हे कमीत कमी तापमान आहे, 24 तासातलं तापमान मोजलं, हे कमीत कमी तापमान आहे आणि ही त्याच दिवसातलं जास्तीत जास्त तापमान आहे. तर जास्तीत जास्त तापमान मी मानलं की किती आहे, 20 आहे सपोज, आणि कमीत कमी तापमान किती आहे, 10 आहे. आता याच्यामधला जो फरक आहे या फरकाला तापमान कक्षा असं म्हणलं जातं. मग ती तापमान कक्षा किती झाली? 10 झाली. मग हे कळलं तुम्हाला मी कधीचं मोजलं? तर दिवसाचं मोजलं, म्हणजे दिवसाचं कमाल तापमान, कमाल म्हणजे जास्तीत जास्त, आणि दिवसाचं किमान तापमान याच्यामधला जो फरक आहे त्याला तापमान कक्षा असं म्हणतात. याच्यामधला फरक जो आहे त्याला तापमान कक्षा असं म्हणतात. ती तुम्ही दिवसाची मोजली, उदाहरणार्थ वर्षाची मोजायची आहे. वर्षामध्ये सर्वात जास्त तापमान कधी असणार आहे? उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यामधलं जास्तीत जास्त तापमान उदाहरणार्थ ते गेलं सपोज 45 पर्यंत, आणि त्याच भागामधलं हिवाळ्यामधलं तापमान गेलं खूप कमी झालं ते आलं सपोज 35 पर्यंत. आता याच्या कमीत कमी 35 असणार नाही खरं, आपण म्हणूया की 20 पर्यंत आलं. आता याच्यामध्ये फरक किती दिसतोय तुम्हाला? जो फरक दिसतोय त्याला तापमान कक्षा असं म्हणायचं, म्हणजे तो फरक तुम्ही वर्षाचा मोजलेला आहे म्हणून ती वार्षिक झाली. अशा पद्धतीने तुम्ही दैनिक मोजू शकता, वार्षिक मोजू शकता आणि महिन्याची सुद्धा मोजू शकता. दैनिक तापमान कक्षा 24 तासांपेक्षा कमाल तापमान आणि किमान तापमान यातला जो फरक आहे त्याला दैनिक तापमान कक्षा असं म्हणणार. वाळवंटी म्हणजे शुष्क प्रदेशात तापमान कक्षा ही जास्त असते, म्हणजे उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेशामध्ये काय होतं की तापमान वाढतं सुद्धा खूप आणि कमी सुद्धा खूप कमी खालीवरती गेलेलं असतं, त्यामुळे ही तापमान कक्षा जास्त असते. म्हणजेच त्या ठिकाणचं तापमान आहे ते कसं असतं? विषम असतं, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. पाठीमागे आपण सम तापमान आणि विषम तापमान असं म्हटलं होतं ना, इथं त्याला अनुसरून दोन स्टेटमेंट सांगेल की जिथं तापमान कक्षा कमी असते तिथं सम तापमान असतं आणि जिथं तापमान कक्षा जास्त असते तिथं विषम तापमान असतं, हे स्टेटमेंट सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. सागर किनाऱ्यांपेक्षा खंडांतर्गत भागात तापमान कक्षा अधिक असते आणि विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जाताना ही तापमान कक्षा वाढत जाते. तापमान कक्षेबद्दल हे जर प्रश्न विचारले तर सागरापेक्षा किनारी भागांमध्ये म्हणजे खंडाच्या अंतर्गत भागामध्ये तापमान कक्षा अधिक असते, म्हणजे याचा अर्थ असा की हा महाराष्ट्र घेतला, इथलं समुद्र घेतला अरबी समुद्र, तर इथं तापमान कक्षा कमी असेल, खंडांतर्गत भागात तापमान कक्षा जास्त असेल.
उदाहरणार्थ जनरल भाग घेतला आणि वाळवंटी भाग घेतला, उदाहरणार्थ राजस्थानचा वाळवंटी भाग, तिथं तापमान कक्षा जास्त असेल आणि जनरल भागामध्ये कमी असेल. आणि ध्रुवांच्या बाबतीत विचार केला तर हा झिरोचा भाग आहे, वरती तुम्हाला 90 कडे जायचंय किंवा खाली 90 कडे जायचंय, म्हणजे दोन्ही ध्रुवांकडे जायचंय, तर वरती आणि खाली जाताना तापमान कक्षा ही काय होईल, वाढत जाईल, अशा पद्धतीचे स्टेटमेंट या ठिकाणी सांगता येईल. तापमान कक्षा म्हणजेच काय, तर कमाल आणि किमान तापमानातील फरक, याला तापमान कक्षा असं म्हटलं जातं. त्याच्या पुढं वार्षिक तापमान कक्षा तुम्हाला कळली असेल. इथं बघा, उन्हाळ्यातील कमाल तापमान म्हणजे उन्हाळ्यातलं जास्तीत जास्त तापमान, उदाहरणार्थ हा उन्हाळा आहे आणि इथलं जास्तीत जास्त तापमान इथं पोहोचलं 22 डिग्री सेल्सिअस पर्यंत, आणि हिवाळ्यातलं कमीत कमी तापमान सपोज या ठिकाणी 2 डिग्रीला पोहोचलं, तर 22 आणि 2 याच्यामधला जो फरक आहे याला काय म्हणायचं, वार्षिक तापमान कक्षा, म्हणजे तिथली वार्षिक तापमान कक्षा किती झाली, 20 झाली असा त्याचा अर्थ आहे. तर हे झालं वार्षिक आणि दैनिक तापमान कक्षाबद्दल. त्यानंतर दुष्काळाबद्दल माहिती पाहिजे. आता दुष्काळ पडतो, पण आपण या ठिकाणी दुष्काळ नेमकं कधी म्हणायचं, ज्या वर्षी सरासरीच्या पाऊस 75% पेक्षा कमी पडला तर त्याला दुष्काळी वर्ष असं म्हणायचं. आता 75% पेक्षा कमी पडणे याचा अर्थ काय, पाऊस तुम्हाला माहिती आहे एक तर सेंटीमीटर मध्ये मोजतील किंवा मिलीमीटर मध्ये मोजतील. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी 100 सेंटीमीटर पाऊस पडतो आहे आणि या वर्षी मात्र 75 सेंटीमीटर एवढाच पडला, तर त्या ठिकाणी त्या भागासाठी ते वर्ष जे असेल ते कसं असेल, दुष्काळी वर्ष असेल. पण जर आणखीन कमी झाला, म्हणजे तो जर 50 ते 75 सेंटीमीटर पर्यंतच पडला, म्हणजे तो 50 ते 75 पर्यंत पडला, तर ते मध्यम दुष्काळी असेल, आणि जर तो 50 सेंटीमीटर पेक्षाही खाली आला तर त्या ठिकाणी मात्र तीव्र दुष्काळ असेल. हा जोड्या लावा किंवा सिंगल स्टेटमेंट, स्टेटमेंट बरोबर किंवा चूक यासाठी विचारला जाणारा हा प्रश्न असेल, तर यासाठी लक्षात ठेवा. पाऊस कशामध्ये मोजला जातो, सेंटीमीटर मध्ये मोजला जातो आणि अजून तो मिलीमीटर मध्ये पण मोजला जातो, फक्त चेंज आहे. म्हणजे जसं या ठिकाणी आपण किलो मध्ये मोजू किंवा ग्रॅम मध्ये मोजू, तर याचा अर्थ काय असतो बघा, की 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर जे आहे त्याला जर मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं झालं तर फक्त एक शून्य लावायचा. म्हणजेच काय, की 100 सेंटीमीटर इक्वल 1000 मिलीमीटर, किंवा मिलीमीटरचं कन्वर्जन तुम्हाला सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर फक्त काय करायचा, एक शून्य काढून टाकायचा. सेंटीमीटर मिलीमीटर मध्ये एक शून्य लावायचा आणि मिलीमीटर सेंटीमीटर मध्ये एक शून्य काढून टाकायचा. आणि पाऊस जास्त करून कशामध्ये सांगितलं जाईल, सेंटीमीटर आणि मिलीमीटर याच्यामध्ये सांगितलं जाईल. दुष्काळ कधी, त्या भागामध्ये जे पर्जन्य पडतं, तर 75% पेक्षा कमी पाऊस पडला दुष्काळी वर्ष, 50 ते 75% पडला मध्यम दुष्काळी आणि 50% पेक्षा कमी पडला तीव्र दुष्काळी. तुम्ही हे मात्र समजावून घ्या की त्या भागाचं पर्जन्य बघितलं जाईल. जसं कोकणामध्ये 200 ते 300 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतोय, म्हणजे हा जर टक्क्यामध्ये कन्वर्ट करायचा आणि 75% पेक्षा खाली पडला असं त्याचा अर्थ होतो. किंवा तुम्ही पठारी भागांमध्ये गेला तर एवढं पर्जन्य नाहीच आहे तिथं, तिथं तुम्ही बघितलं तर ते साधारणतः 100 सेंटीमीटर पेक्षाही खाली आपल्याला तिथं पर्जन्य पाहायला मिळतं. तर इथं मात्र याच्या 75% असा अर्थ त्या ठिकाणी पकडला जाईल. आणि दुष्काळी स्थिती कशी असते याची स्पष्टीकरण तुम्हाला अजून पुढे मिळतील, सध्या मात्र एवढी माहिती पुरेशी आहे. त्यानंतर पर्जन्याधिक्य, म्हणजे पाऊस कधी कधी फक्त कमी पडतो असा नाही, जास्त सुद्धा पडतो. ज्या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडलेला असेल, किती पाऊस पडलेला असेल, तर 125% पेक्षा अधिक पाऊस पडला, म्हणजे जिथं 100 सेंटीमीटर पडतो आहे तिथं 125 पेक्षा सुद्धा जास्त पडला, तर त्याला काय म्हटलं जातं, पर्जन्याधिक्य असं म्हटलं जातं. यामुळे मात्र मोठ्या प्रमाणात पूर येत असतात, जीवितहानी होते, वित्तहानी सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. उदाहरणार्थ पाठीमागचं एक उदाहरण मुंबईचं, 26 जुलै 2005 ला, जवळपास बरेच वर्ष होऊन गेले, पण मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता, याच्यामध्ये काही लोकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला. किंवा अजून याची उदाहरणं तुम्ही सांगली सातारा या भागामध्ये काही दिवसापूर्वी 2019 दरम्यान पाऊस पडला होता, त्यानंतर 7 ऑगस्टला 2020 ला मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस आला होता. तर याची कारणं शोधा, की मिलीमीटर मध्ये किती होता, सेंटीमीटर मध्ये किती होता, याची नोंद काय झाली, याच्या पेपरमध्ये बातम्या येत असतात त्याची नोंद ठेवा, याचा फायदा तुम्हाला नक्की होऊन जाईल. अगदी डेट वरती सुद्धा प्रश्न येतात. 26 जुलै 2005 ही ग्रुप बी च्या एक्झामला 2 वेळा विचारलेला प्रश्न आहे, मेन्सला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे, तर ते घटक तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीनं काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. हा घटक आपल्याला एकूण 4 लेक्चरमध्ये समजावून घ्यायचा आहे. आजचं पहिलं लेक्चर या ठिकाणी संपलं, दुसरं लेक्चर पुढच्या भागामध्ये पाहूया, या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.